हॅलो फ्रेंड्स, तर आता मी चाललेलो आहे तिकडं वावराकडे. आपलं बंगल्याचं काम चालू आहे सासऱ्यांच्या, तिकडं मी चाललेलो आहे. आणि आता कामाला सुरुवात तर झाली आहे, पण बाकीचं जे मटेरियल आहे आपल्याला हे आणायचं आहे, स्टील आणायचं आहे, सिमेंट आणून टाकलं आहे आणि त्यांचं काम पण चालू झालं आहे तिथं. आणि आता माझं का स्टील आणायला तिथं भरायला लोडिंगला गाडी पाठवली आहे. तर सुरुवातीला आम्ही स्टील घेतलं आहे, त्याचं आम्हाला रेट टोटल स्टील आम्ही राजुरी स्टील घेतलं आहे आणि त्या स्टीलचं जे रेट आहे म्हणजे 18 mm, 14 mm, 12 mm, 6 mm, 8 mm हे सगळं वन रेट लावलं. म्हणजे प्रत्येकाचे रेट अलग अलग आहे, पण आम्ही म्हटलं आम्हाला सगळं एक रेट करून द्या. तर आम्ही 61 रुपयानं सगळं स्टील खरेदी केलेलं आहे आणि माझ्या मते अजून स्टीलचे भाव कमी होणार आहे. त्याकरता मी 2 टन स्टील घेतलेलं आहे ओनली, आणि त्याच्यानंतर बाकीचं जे आपलं 6 टन बाकी रा 6 टन नाही 5 टन राहील अजून आणायचं. तर त्या 5 टन आम्ही पुढं रेट काय होतं ह्या हिशोबाने घेऊया. तर आता सुरुवातीला मी हे घेतोय कारण मी आता बुक तर केलं आहे, कारण 61 केलंय आणि किंमत त्यावेळेस 63 काहीतरी होती. 61 केलंय लास्ट त्यांना रिक्वेस्ट करून बघूया. आणि आता मी चाललोय गाडी लोडिंगला, चला मग तुम्हाला दाखवतो गेल्यावरती. तर मित्रांनो, आलोय मी इथं. आता इथं स्टील भरायचं आहे गाडीमध्ये, बघूया किती टन बसते त्या गाडीत यावर कळणार आपल्याला. ये किती एम एम आहे आता? 12 mm का? 24 हा बरोबर आहे. खात्री केलेली जी झटी नाही राहत. खात्री म्हणजे तुमची शंका? आमची शंका नाही, तुम्ही आणला तरी जमला असणार मागे माणसं होत. पण तुम्ही जाऊन म्हणला तुम्ही येणार आहे घरी घेऊ होतो म्हणलं जाऊ जातो. म्हणून मी म्हणलं तुम्ही आहे म्हणला. तुम्ही काय मला बोलले तर ते स्वतः आपल्याला टाकायचंय, पण मी त्यांना म्हणलं, मी त्यांना बोललो होतो फोनवर, फोन करतो तुम्ही या म्हणून या नाही म्हणून ठीक आहे बोललो. मयूर सेटला माहिती आता ती ऐकते ना सगळे बोलतो. फायनली स्टील आलंय आता आपलं. आणि सुपेकर साहेब आणि आपलं सुपारे साहेब आणि आमच्या जोडीदार उतरू राहिले स्टील. खूप मेहनत घेऊन राहिले, त्यांच्या टाकलेला घाम सुद्धा आला नाही अजून. हा सुपारे साहेबांच्या टाकलेला घाम आलाय, नुसते हात लावू राहिले वाटा जात का होणारा घरच्या वाटायच्या बरं का. खरं आपले माणसं असते झटे नसते राहिले गाव, माणसं गेले घरी निघून आणि मग आम्ही आता चाललोय आमचा तमाशा. ऊन असलं हे ऊन पार का आम्ही का तकलीफ द्या अडचणच नेऊन द्या, टेन्शन घेऊ नका. आता मेऊ नाही म्हणलो पार, आता घासून मदत चालू आहे. नाही तुम्हाला नाही अडचण येऊन जाणार, आपले घरच्या संबंध हे काय लोकांना करतो घरच्या माणसा बाजूला घ्यायचं. हा इकडे टाकून आहे असंच माग जा, जास्त माग तर. मित्रांनो, मी आलेलो इकडे सासऱ्यांच्या वावरामध्ये आणि इथं चालू आहे गव्हाला पाणी. लय का पातळ काही ठिकाणी दाट उतरला, लय पातळ दाट उतरला काही ठिकाणी. तरी माझ्या हिशोबाने काही ठिकाणी दाटच झालाय, है ना? काय नाही हिशोबा फुटवा करीन म्हणते. अजून अजून बिल आत होत, हाच किती दाट झालाय.
हा कॅमेरा आहे म्हणजे दिसतंय तुम्ही हा दिसतो हे काका पाणी भरते इथं सासऱ्यांच्या वावरामध्ये का तुमचं काय नाव काते बोकोळ भगवंतच का तुम्ही हा भगवंत हा ना चला मग काय आता केलं बंद पाणी त्यांनी तिकडं लावलं सकाळी किती वाजता आले काका सकाळी साडेसातलाच काका आले ते तुमचं पाणी बाटली इकडं साईडला ठेवा तशी ठेवली राहणार नाही तिकडं साईडला घ्या कुठं तरी रोहित लाईट कितला होती नाही चारलाच आता काय आता 10 वाजले असतील कांद्याचा रोप लई रो रोप राहिलो राहायचं यात जमलं होत नाही जमलं होत हॅलो फ्रेंड्स तर इकडं वावरात आता आल्यानंतर जरा थोडंसं आहे ना एक झाड तोडायचं आहे नारळाचं झाड नाही तोडायचं आपल्याला हे असं तोडायचं आहे काय म्हणतात त्याला फुलाचं कारण ही तर एवढी अडचण झालेली आहे तर हे सगळं बसायला जरा सावलीला जागा करायची आणि हे झाड पूर्ण काढून टाकायचं हे दिसतंय हे दोन तीन टाक्याचो हा टाक्यांचो हा नाही नाही ती इकडले इकडले हा त्या आधी अजून एक राहिली जा ते ओढ नको तोड फक्त आपक घर निघते माझा खोटा तर मित्रांनो 11:20 झाले तुम्ही बघू शकता आणि हे बघा आणि अजूनपर्यंत आमचे कामवाले आलेले नाही मी सकाळी 8 येऊन बसलो इथं आपलं 9:30 येऊन बसलेलो आहे अजून आले नाही आता मी जेवण करायला घरी चाललो ते येणार आहे 10-15 असे म्हटले तोपर्यंत मी घरी जाऊन जेवण वगैरे करून येतो तर चला मग जाऊया घरी आता कारण आता आशूला फोन करून विचारतो आणि हे विहिरीला पाणी किती आलं तुम्ही बघू शकतो इथे हे बघा सासऱ्यांची विहीर गच्च भरलेली इकडे घराचं काम चालू आहे पण अजून काय म्हणावं अशी काय सुरुवात व्हायना ना घराच्या कामाला ज्या पद्धतीनं सुरुवात पाहिजे त्या पद्धतीनं अजून झालेली नाही चला मग जाऊया घरी आता फायनली कामवाले आलेले आणि 11:20 झालेले हे बघा तुम्ही बघू शकता गाडी आलेली आहे इथे सुपर आहे सुपर साहेबांचा फोन आला का सुपर साहेबांचा फोन आला का काय नाही आला होता त्यांचं गा बोला ना कुठं माणसं आली इथं माणसंच नाही काय माल तर काय दिसा ना तुम्ही नाही येणार का बरं ठीक आहे चालेल
हे युट्यूबला दिसन तो उद्याला तुम्ही काम करता का नाही किती वाजता आलो तुम्ही ते पण सांगितलं तुम्ही तुमच्याकडे पंजी घे भाई हा आता रिंग झाली ना याच्यामध्ये येणार याच्यामध्ये चार कडाला चार गज आणि मध्ये दोन ना मध्ये दोन सहा सहा गज ते उभे राहणार हो हे बरं टाइम लागता का बनवायला हो तर फायनली कामाला सुरुवात करून मी चाललोय जेवण करण्यासाठी घरी मित्रांनो आता जाऊया घरी जेवण करूया परत येऊया